नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 5 वी गणित विषयातील 13वा धडा त्रिमितीय वस्तू व घडणी यामधील उदाहरण संग्रह 51 सोडवणार आहोत। उदाहरण संग्रह 51 मधील पहिला प्रश्न बघूया। प्रश्न आहे, सुरुवातीला ठोकळ्यांच्या रचना दिल्या आहेत, त्यापुढे त्यांची द्विमितीय दृश्ये दिली आहेत। प्रत्येक दृश्य समोरून बाजूने किंवा वरून दिसणारे असे कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा। तर बघा, पहिली आकृती आपल्याला दिलेली आहे। आता तीन दृश्य आपल्याला दिलेले आहे आणि ते समोरून बाजूने किंवा वरून दिसणारे आहे का आपल्याला हे सांगायचे आहे। तर बघा, इथे पहिले तीन ठोके दिसत आहे। इथे समोरून बघितल्यावर आपल्याला हे तीन ठोके दिसतात, मग हे दृश्य कोणते राहणार? समोरून दिसणारे। म्हणून इथे आपण खाली लिहिणार समोरून। तर हा नुसता एक चौकटी ठोकळा हा आपल्याला कोणत्या बाजूने बघितल्यावर दिसेल? तर या उजव्या बाजूने। इकडून आपण बघितलं की हे बघा, आपल्याला हा फक्त चौकोनी ठोकळा दिसतो, म्हणून इथे आपण यासाठी लिहिणार बाजूने। आणि हे तीन ठोके याचप्रमाणे जे दिसतात ते आपल्याला वरून दिसणारी। इकडून आपण वरून बघितलं या ठोक्याकडे की आपल्याला हे तीन ठोके दिसतात, म्हणून मग इथे यासाठी आपण लिहिणार वरून। दुसरी आकृती बघूया। बघा, आता यातील पहिले दिलेलं आहे आपल्याला तीन ठोके आपल्याला दिसत आहे। हे कसे दिसणार आपल्याला? वरून बघितल्यावर दिसणार। हा एक दिसणार आपल्याला वरून बघितल्यावर, नंतर हा दिसणार आणि हा दिसणार। मग त्यांच्यासाठी याप्रमाणे आपण तीन ठोके एका लाईनशीर दाखवणार, म्हणून इथे आपण लिहिणार वरून। आता हे दुसरे एक वर आहे, एक खाली ठोकळा आहे, हे केव्हा दिसणार आपल्याला? या साईडने बघितल्यावर, बाजूने। हा एक दिसतो आणि नंतर हा दिसतो। हा दिसतो का आपल्याला इकडून बघितल्यावर? नाही, म्हणून मग इथे आपण यासाठी लिहिणार बाजूने। नंतर खाली तीन आणि हे सेम असं दिसतंय आपल्याला समोरून बघितल्यावर, तीच समोरून बघितल्यावर असं दिसणार आपल्याला, म्हणून आपण ते लिहिणार समोरून। तिसरी आकृती बघूया। या आकृतीत बघा, आता इथे पहिले ही कोणत्या बाजूने दिसतंय असं बघा। अरे वा, पहिले वर हे बघा, इकडे वर आहे, इथे खाली म्हणजे हा, आणि हा इकडचा म्हणजे हा ठोकळा। तर हे बाजूने बघितल्यावर आपल्याला ही पहिली आकृती सारखी आकृती दिसणार, म्हणून इथे आपण लिहिणार बाजूने। पुढे इथे वर एक ठोकळा, हे बघा इथे वर एक ठोकळा, त्याच्या खाली म्हणजे हा, आणि हा म्हणजे हा। समोरून बघितल्यावर आपल्याला अशी आकृती दिसते, म्हणून याच्यासाठी लिहिणार आपण समोरून। आणि हे चार चार ठोकळे आपल्याला दिसतात, ते कधी दिसणार आपल्याला? वरून बघितल्यावर। त्यामध्ये बघा, हा पहिला हा, नंतर हा म्हणजे हा, आणि हे दोन मागचे म्हणजे हे दोन खाली आहेत दाखवलेले ते, म्हणून मग याच्यासाठी लिहिणार आपण वरून। दुसरा प्रश्न बघूया। आता दुसरा प्रश्न आहे, टेबल, खुर्ची व पाण्याची बाटली या त्रिमितीय वस्तूंची समोरून दिसणारी, वरून दिसणारी आणि बाजूने दिसणारी अशी प्रत्येकी तीन चित्रे कागदावर काढा। तर बघा, आता टेबलाचं, खुर्चीचं आणि पाण्याच्या बाटलीचं निरीक्षण करून तुम्ही त्यांच्या समोरून बाजूने आणि वरून दिसणाऱ्या आकृत्या काढू शकतात। पाण्याच्या बाटलीची कशी आकृती तयार होईल? समोरून बघितल्यावर तिची आयताकृती आपल्याला आकृती दिसेल, वरून बघितल्यावर आपल्याला फक्त झाकण दिसणार। म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही गोल वर्तुळ काढायचा आणि बाजूने आणि समोरून बाटलीची सारखीच आकृती दिसते ती तशी तुम्ही काढू शकतात। तर असे तुम्हाला त्यांचे चित्र कागदावर काढायचे, चित्र म्हणजे या अशा प्रकारच्या आकृत्या। तर हा होता उदाहरण संग्रह 51। पुढील व्हिडिओमध्ये बघूया पुढील उदाहरण संग्रह। धन्यवाद।